Good morning, all of you students. Today's section third is associative law. Okay, पांच student. हालांकि एकदम कैसा है सुपर लोच student. Associative मैं एक अंतर दिखाई देता student. ये जब टाइम बनाते हैं student ये बार एक सिंपल एक group बनाते हैं group. Okay, group बनाते हैं. आणि ग्रुप काय करायचं आहे स्टूडेंट्स आणि ग्रुप ऑफ क्वेश्चन नकली करायचे ओके हे जर काय करायचं आहे स्टूडेंट्स हे बघा मी एकदम सिंपल सांगतो फॉर्मेशन स्टूडेंट्स डिफाइंड ग्रुप फॉर्मेशन करायचं असतं ओके डिफाइंड ग्रुप फॉर्मेशन करायचं अँड चेक करायचं स्टूडेंट्स अँड चेक इक्वालिटी ओके म्हणजे चार प्रकार चेंज होणार स्टूडेंट्स हे बघा मॅथेमॅटिकल ऑपरेशन चेंज होणार हे बघा मॅथेमॅटिकल ऑर्डर ऑफ मैथमेटिकल ऑपरेशन चेंजेस होणार आहे स्टूडेंट पहा आपण काय पाहत होतो स्टूडेंट आपल्याकडे चार ऑपरेशन आहेत ओके कोणता आहे स्टूडेंट प्लस आहे मायनस आहे मल्टिप्लिकेशन आहे आणि कोणता आहे स्टूडेंट डिव्हिजन हे लॉ पाहतो म्हणजे सांगतो की ऑर्डर चेंज करतो स्टूडेंट आपण नेहमी लागलो कोणता ऑपरेशन करतो रे सांगा पाहू स्टूडेंट्स आलो काय करतो नेहमी सॉल्व करतो नी तुम्हाला शिकवलं ना स्टूडेंट आलो मायनस करा ऍडिशन करा त्यानंतर काय करतो स्टूडेंट डिव्हिजन करतो मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर काय करतो डिव्हिजन असे ऑर्डर असते चल आपल्याला आता हा शिकायचा स्टूडेंट तेव्हा याचा आपल्याला इक्वालिटी उभा करायचा ओके मग यासाठी आपली मानू लागतो स्टूडेंट लेट्स मानू स्टूडेंट काय मानायचं पहा नॅचरल नंबर कोणते आपले तेव्हा नॅचरल नंबर चालू होतं आपले म्हणून मी मानलं ए बी अँड स्टुडंट काय झालं सी आर दी नॅचरल नंबर आर दी नॅचरल नंबर स्टुडंट ओके चल याच्यात आपल्याला त्यानंतर कुठं पाहिजे स्टुडंट काय पाहिजे आपल्याला इक्वालिटी साइन तेव्हा चला ए नॅचरल नंबर लिहा बी नॅचरल नंबर सी नॅचरल नंबर इक्वालिटी साइन लावा स्टुडंट ओके मग हा कोणासाठी पाहिजे स्टुडंट आपल्याला माहिती चार ऑपरेशन साठी पाहतो इकडे लक्ष राहा पहिला ऑपरेशन कोणतं आहे ऍडिशन एडिटिव बोलतो एडिटिव ओके दुसरा कोणतं पाहायचा स्टुडंट बोला कोणतं पाहता पाहता आपण स्टुडंट कोणता सबट्रॅक्शन तिसरा कोणता पाहणार आपण स्टुडंट अंजली कोणता पाहणार हा मल्टिप्लिकेशन ओके आणि त्याच्यानंतर फोर्थ पाहणार आपण कोणता डिव्हिजन ओके हे बघ हे एकदम सिंपल आहे काय प्रॅक्टिस करायचं पहा स्टुडंट हे बघ ऍडिटिव प्रॉपर्टी पहा हा ए बी अँड सी ओके मला इक्वालिटी साइन आला स्टुडंट हे बघ काय म्हणलं इक्वालिटी असेल तर मला इथं काय करणार स्टुडंट इक्वालिटी साइन लावणार चला ए त्यानंतर बी अँड सी ओके मी या साइडला थोडं लिहितो ओके आता पहा आपलं ऍडिटिव म्हणल्यानंतर स्टुडंट सांगा भाऊ काय करावं लागणार ऍडिटिव्ह म्हणल्यानंतर काय करावं लागेल स्टुडंट सर्वांना साइन कोणतं लावावं लागेल कोणतं लावा स्टुडंट साइन कोणतं लावा हा सर्वांना प्लस पाहिजे याला प्लस पाहिजे याला प्लस पाहिजे स्टुडंट याला प्लस याला प्लस याला प्लस याला प्लस ओके हे प्लस लावलं चला आता मला काय करायचं स्टुडंट याची ऑर्डर चेंज करेल चल मी पहिला कोणता बनवलं स्टुडंट मध्ये हा एक ग्रुप बनवला ओके बनवायला सांगितलं का फॉर्मेशन डिफरंट ग्रुप अँड चेंजेस इक्वालिटी अँड चेक अँड काय करायचं स्टुडंट चेक इक्वालिटी चेक करायचं ओके त्यानंतर काय करायचं द ऑर्डर ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन चेंजेस ऍटोमॅटिक होणार आहे स्टुडंट सांगा भाऊ आता मी इथं पहा एडीचा ग्रुप बनवला स्टुडंट इथं ग्रुप वेगळा बनवतो कोणता बनवला बीसीचा बनवला ओके इक्वालिटी चेक करा स्टुडंट आता इक्वालिटी चेक करताना पाच स्टुडंट मॅथमॅटिकल ऑर्डर चेंज झाले का सांगा भाऊ स्टुडंट हे ऑर्डर आहे ऑर्डर मध्ये प्रोसेस आहे स्टुडंट हे मॅथमॅटिकल ऑपरेशन तेव्हा मॅथमॅटिकल ऑपरेशन याच्यात काय सॉल्व करणार स्टुडंट आलो ब्रॅकेट सॉल्व करतो आपण ओके आता हा ब्रॅकेट आपण सॉल्व करावं लागेल स्टुडंट म्हणजे ए आणि बी चा ऑपरेशन फर्स्ट करावं लागेल इकडे स्टुडंट कोणाचं करणार आपण बी अँड कोणाचं करणार स्टुडंट बी अँड सी चं करणार म्हणजे चार प्रकार मी ऑपरेशनची फक्त ऑर्डर चेंज केली ओके म्हणजे जागा ए बी ग्रुपचे ए बी नॅचरल नंबरचं ऑपरेशन फर्स्ट केलं इकडे काय केलं स्टुडंट बी सी केले ए बी मध्ये कोण ऍड करणार स्टुडंट सी इथं बी प्लस सी मध्ये कोण ऍड करणार स्टुडंट हे जर इक्वालिटी होत असेल स्टुडंट इक्वालिटी लागू होती का होल्ड होणार स्टुडंट ओके यस हे इक्वेशन काय होणार आहे स्टुडंट होल्ड इक्वालिटी लागू होणार पहा कसं होणार एक्झाम्पल घ्या स्टुडंट चला ए चं मॅग्निट्यूड आपण किती घेतलं नॅचरल नंबर काय का टू यस स्टुडंट बी बी इज इक्वल टू नॅचरल नंबर मी थ्री घेतला आहे का स्टुडंट यस सी इज इक्वल टू नॅचरल नंबर फोर आहे का स्टुडंट यस
आता मी काय पाहणार स्टूडेंट व्हॅल्यू दोन काय व्हॅल्यू ए ए ची व्हॅल्यू किती स्टूडेंट सांगा ए ची व्हॅल्यू किती टू ओके हा टू प्लस किती आला थ्री ओके प्लस कोण आला हे पहा फोर ओके स्टूडेंट इकडे किती आला टू प्लस थ्री प्लस फोर आहे का स्टूडेंट हे पहा टू ला टू ओके होल स्टूडेंट लक्षात आलं चल त्याच्यानंतर कोणता पाहायचा स्टूडेंट सेम होईल
पास स्टूडेंट कोणता पाहिजे आता सेम प्रोसेस आहे सेम प्रोसेस मल्टिप्लिकेशन पास स्टूडेंट मल्टिप्लिकेशनला कोणता लिहू आता पास स्टूडेंट हेच ना हा ए ओके हा कोणता स्टूडेंट बी आणि कोणता स्टूडेंट सी इक्वल टू हा कोण आहे ए काय झाला स्टूडेंट त्यानंतर बी आणि त्यानंतर सी स्टूडेंट आता मल्टिप्लिकेशन आहे मग याच्या इन बिटवीन मध्ये तेव्हा याच्या इन बिटवीन मध्ये कोणतं साइन ठेवलं माइनस इथं कोणता ठेवला प्लस आता इथं काय ठेवायचं स्टूडेंट मल्टिप्लिकेशन मग इन बिटवीन मध्ये साइन कोणतं पाहिजे स्टूडेंट इन बिटवीन मध्ये साइन कोणतं पाहिजे मल्टिप्लाय इथं काय पाहिजे मल्टिप्लाय इथं काय पाहिजे मल्टिप्लाय इथं काय पाहिजे मल्टिप्लाय काय बोलला होता मग याच्या इकडे काय लावत अरे इकडे मल्टिप्लाय करत नाही स्टूडेंट म्हणून नाही हा चला आता हा स्टुडंट चेक करायचं आपल्याला या सगळ्याचे ग्रुप बनवायचे स्टुडंट चला ग्रुप बनवा स्टुडंट ग्रुप बनवला तर काय झाला सपोज मी पहिला हा ए आणि बीचा ग्रुप बनवला आता इकडे कोणाचा बनवू कोणाचा बनवायचा सध्या विचार कोण हा बी आणि सी चा बनवून टाका एकदम सोपं स्टुडंट आता चेक तो आपण होल्ड होते का पहा बघा स्टुडंट इकडे लक्ष आता याची मॅग्निट्यूड किती कन्सिडर केली आपण ए इज इक्वल टू टू बी इज इक्वल टू किती स्टुडंट थ्री आणि सी इज इक्वल टू किती स्टुडंट फोर ओके सिंपल आहे आता चेक करायचं व्हॅल्यू टू आहे ए कुठे आहे इथं मग ए इज इक्वल टू किती आला टू ओके व्हॅल्यू दाखवू स्टुडंट टू त्यानंतर थ्री त्यानंतर फोर इक्वालिटी टू थ्री अँड किती स्टुडंट फोर चला यांच्यामध्ये काय स्टुडंट मल्टिप्लाय आहे का सगळ्यांच्या मध्ये आहे स्टुडंट ओके पहिला ग्रुप कोणता होता स्टुडंट चला पहिला ग्रुप हा आहे आणि सेकंड ग्रुप कोणता आहे स्टुडंट ओके आता आपण काय करतो स्टुडंट ग्रुप मधलं ऑपरेशन फर्स्ट करतो तेव्हा या ग्रुपचं ऑपरेशन किती येणार आहे स्टुडंट बोला या ग्रुपचं ऑपरेशन सांगा पाहू स्टुडंट किती येणार आहे सिक्स येईल हा इंटू हा किती आला स्टुडंट इकडे किती येणार आहे स्टुडंट तेव्हा हा ट्वेल्व होईल ओके आता पहा स्टुडंट इकडे किती झालं मल्टिप्लाय करायचा फोर इथे किती झाला स्टुडंट हे पहा टू ने मल्टिप्लाय करा ओके हा आता यांचा ऑपरेशन काय येणार स्टुडंट ट्वेंटी फोर हा बी काय येणार स्टुडंट ट्वेंटी फोर येणार आहे मग आता इक्वालिटी मेंटेन झाली का स्टुडंट मेंटेन झाली का येस हा मग याचा अर्थ मी काय बोलू शकतो स्टुडंट हे बा हा काय झाला स्टुडंट हे होल्ड झाला ओके मग याचा अर्थ लॉ कसा ओबे होते होल्ड होते ओके डन स्टूडेंट त्याच्यानंतर डिव्हिजन साठी पहा डिव्हिजन साठी पहा स्टूडेंट डिव्हिजन साठी काय लिहू शकतो मी बोला स्टूडेंट डिव्हिजन साठी आहे बघा चला ए आहे त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर सी स्टूडेंट किती आहेत आपले नॅचरल नंबर ए बी सी नॅचरल नंबर आहेत ओके याच्यात पहा बघा स्टूडेंट आता मी काय केलं डिव्हिजन ठेवा डिव्हिजन म्हणजे काय आला पहा दोन सगळ्यांच्या इन बिटवीन मध्ये काय ठेवायचं स्टूडेंट डिव्हिजन साइन ठेवायचं ओके हा डिव्हिजन साइन ठेव कळतंय स्टूडेंट ओके मग आता मला सांगा भाऊ स्टुडंट मी याचे काय आले स्टुडंट या डिव्हिजन साइन आहे ओके याचा मला काय करण्याचा स्टुडंट ग्रुप बनवा तेव्हा पहिला हा ग्रुप बनवला आणि दुसरा कोणता बनवला स्टुडंट हा ग्रुप बनवला ओके याच्यात मॅग्निट्यूड ठेवा स्टुडंट आपल्याला हे मॅग्निट्यूड ठेवायचं हे होल्ड होते की नाही आपल्याला चेक करायचे कोण सांगतोय एनिमडी होल्ड होईल का नाही स्टुडंट होल्ड होईल का नॉट 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 नाही वाजायला पाहिजे ओके चेक करू आपण चला ह्याचा अर्थ आपण ए इज इक्वल टू किती मानला स्टुडंट टू बी इज इक्वल टू किती मानला थ्री अँड सी इज इक्वल टू किती मानला स्टुडंट फोर ओके पहा मध्ये व्हॅल्यू ठेवून पहा स्टुडंट ए ची व्हॅल्यू किती वा टू हा थ्री हा किती फोर इक्वल टू किती टू थ्री अँड फोर स्टुडंट यांची मुळे डिव्हिजन द्या ओके यामध्ये डिव्हिजन आहे स्टुडंट हा लिहून टाकलं ओके पहिला ग्रुप मी हा बनवला स्टुडंट आणि नंतरचा ग्रुप कोणता आहे ओके ओके चला याचं ऑपरेशन करा स्टुडंट किती येणार आहे याला मी असं लिहू शकतो का टू अपॉन थ्री लिहू शकतो का स्टुडंट लिहू शकतो का अरे लेटर नाही आता मी काय करतो तुम्हाला सोप्यात सोपे करून टाकतो स्टुडंट हा किती झाला फोर ओके याच्या मी काय लिहू शकतो स्टुडंट टू अपॉन काय लिहू शकतो स्टुडंट सांगा थ्री अपॉन फोर लिहू शकतो का येस लिहू शकतो का येस आता मला सांगा हे कुणाला डिव्हाइड आहे स्टुडंट हे पहा आता टू अपॉन कोण आहे स्टुडंट थ्राईस ओके आणि याला डिव्हिजन बिग डिव्हिजन कोण आहे डिव्हाइड पाच स्टुडंट कोण आहे फोर ओके याला डिव्हिजन कोण आहे स्टुडंट चला टू टू अपॉन डिव्हाइड कोण आहे स्टुडंट थ्री अपॉन कोण झाला फोर हे पहा छोटा डिव्हाइड करायचा हा बिग आहे प्रत्येक तुम्हाला स्टुडंट हा ठीक आहे आता मला सांगा कोण सांगतोय काय आहे हे बघा टू ला टू येईल ओके आता टू म्हणला हा थ्री खाली येईल का स्टुडंट हा न्यूमरेटरला हा डिनोमिनेटरला येईल का थ्री येणार का स्टुडंट अरे येणार का येस हा येणार स्टुडंट आता थ्री खाली आला स्टुडंट तो कोणाला मल्टिप्लाय करेल स्टुडंट फोर ला मल्टिप्लाय करेल ओके हा इक्वल टू स्टुडंट इक्वल टू आता काय म्हणाल स्टुडंट पण आता इक्वल टू लिहिले मी कोण सांगताय नेक्स्ट स्टेप स्टुडंट नेक्स्ट स्टेप हा टू ला टू हा किती आला हा फोर आहे स्टुडंट फोर काय म्हणतोय तेव्हा उलट मुलं जाईल स्टुडंट वरती गेलं काय म्हणाल स्टुडंट बोला किती येणार स्टुडंट थ्री हा
आणि आत मध्ये फोर झाला. ओके स्टुडंट, आता करा कॅल्क्युलेशन जरा स्टुडंट. आता काय आला स्टुडंट, हे बघा टू ला टू हा आधी किती आले स्टुडंट टू, म्हणजे किती आला स्टुडंट वन अकाउंट किती झाले सांगा भाऊ, सिक्स होते का, थ्री इंटू टू, थ्री इंटू टू किती सिक्स. ओके स्टुडंट, चला इथं किती आले आता पहा स्टुडंट, इथं किती आले एट आले, खाली किती आले स्टुडंट हा सिक्स आले. ओके खाली थ्री आले स्टुडंट. आता आपल्याला पाहायचं स्टुडंट हे दोन्ही इक्वल आहेत रे, सिंपल सांगा इक्वल आहे का, नो इक्वल मॅग्निट्यूड आहे का, नो, म्हणजे आता नॉट होल्ड स्टुडंट, हा होल्ड होणार आहे का, नॉट काय होणार आहे स्टुडंट, होल्ड होणार आहे. ओके स्टुडंट, आता याच्यात काय डाउट आहे का सांगा स्टुडंट. बघा सिम्पली मी कसं केलंय पण तुमच्या डोळ्यासमोर आहे स्टुडंट, ऍडिशनला काय केलंय मी प्लस साइन लावलं स्टुडंट, कोणाच्या मध्ये लावायचं स्टुडंट, इन बिटवीन मध्ये लावायचं टू नॅचरल नंबर, इथं सबट्रॅक्शनला टू नॅचरल नंबरच्या मध्ये काय लावलं मायनस साइन, इथं स्टुडंट टू नॅचरल नंबरच्या मध्ये काय लावलं स्टुडंट मल्टिप्लिकेशन साइन, इथं डिव्हिजनला काय लावलं स्टुडंट डिव्हिजन साइन लावलं, इन बिटवीन टू नॅचरल नंबर स्टुडंट. याला काय करायचं असोसिएशन, असोसिएशन म्हणजे काय म्हणतो आपण सांगा पाहू स्टुडंट, आपण म्हणतो आमची असोसिएशन आहे, असोसिएशन आहे म्हणजे काय आहे आमची संघटना स्टुडंट, एक ग्रुप आहे स्टुडंट. ओके तसा आहे नॅचरल नंबरचा एक काय करा असोसिएशन करून टाका स्टुडंट, मग याचा एक ग्रुप बनवून टाका, हा मी पहिला ग्रुप बनवला, इकडे जो ग्रुप आहे स्टुडंट तो ग्रुप नका ठेवू, दुसरा ग्रुप बनवा स्टुडंट, तेव्हा इकडे वेगळा ग्रुप बनवला. आणि आता पाहिलं स्टुडंट या ग्रुपची ताकद, मग या ग्रुपची स्टुडंट क्वालिटी आणि या ग्रुपची क्वालिटी चेक करा, मग याचा या ग्रुपचे मॅथमॅटिकल ऑपरेशन आणि या ग्रुपचे मॅथमॅटिकल ऑपरेशन सेम येतात का स्टुडंट, हे मी चेक करतोय, सेम आले तो होल्ड म्हणा नाही, सेम आले तो नॉट होल्ड म्हणा स्टुडंट, मग याचा अर्थ सेम कोणाचे आले स्टुडंट ऍडिशनचे आले आणि कोणाचे मल्टिप्लिकेशनचे सबट्रॅक्शनचे आले स्टुडंट, डिव्हिजनचे काय आले डिफरंट आले नॉट होल्ड. ओके स्टुडंट चला आता याचे डाऊट आहे स्टुडंट समजले तुम्हाला, मला पुढे जायला चला झाले का स्टुडंट, हा त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं स्टुडंट चला कोण झाला स्टुडंट बोला, आता याचा तेव्हा याच्या कुठला थर्ड झाला फोर्थ कोणता आहे स्टुडंट, करेक्ट स्टुडंट, डिस्ट्रीब्युटर लॉ मध्ये सोप आहे स्टुडंट, डिस्ट्रीब्युट करायचे म्हणजे आता काय करायचं स्टुडंट एक्सपान्शन करायचं असतं. ओके डिस्ट्रीब्युट करायचं फोडायचे स्टुडंट, डिस्ट्रीब्युटर लॉ मध्ये काय करतो स्टुडंट आता पहा, डिस्ट्रीब्युटिव लॉ. ओके डिस्ट्रीब्युटिव लॉ मध्ये काय करतो स्टुडंट ओनली स्टुडंट डिस्ट्रीब्युशन म्हणजे हे आपण टर्म सेपरेट करायचं स्टुडंट, काय करायचं स्टुडंट हे बघा इथं काय करायचं टर्म सेपरेट करायचं स्टुडंट. ओके सेपरेट हाच फक्त लॉजिक आहे. ओके आता टर्म मध्ये काय असतं स्टुडंट हे बघा मॅथमॅटिकली ऑपरेशन ऑफ द रियल नंबर, पण कोणतं ऑपरेशन असेल बघा स्टुडंट हे बघा मॅथमॅटिकल मॅथमॅटिकल ऑपरेशन ऑपरेशन ऑफ स्टुडंट काय बोलतो मी डायरेक्ट बोलतो रियल नंबर्स ऑफ द मॅथमॅटिकल ऑपरेशन ऑफ द रियल नंबर त्याच्यातला कुणाचा करतो स्टुडंट हे बघा टर्म कसा सेपरेट केला असेल स्टुडंट हे बघा मी इकडे सारं कन्सेप्ट सांगतो स्टुडंट हे टर्म टर्म म्हणजे कसा असेल स्टुडंट मॅथमॅटिकल ऑपरेशन ऑफ रियल नंबर रियल नंबर ग्रुप बोलतो स्टुडंट. ओके हा ग्रुप असतो. ओके मग याच्यात कसं असेल स्टुडंट टर्म ऑलवेज सेपरेटेड बाय टर्म ऑलवेज ऑलवेज सेपरेटेड सेपरेटेड बाय स्टुडंट सेपरेटेड बाय प्लस ऑल स्टुडंट मायनस साइन. ओके स्टुडंट येते का लक्षात स्टुडंट प्लस आणि मायनस साइन काय होतं ऑलवेज सेपरेट, मग याचा अर्थ स्टुडंट हे वाईट मग याचा अर्थ हे वेगवेगळ्या म्हणून सांगता आलं पाहिजे स्टुडंट, सांगा मला हा वन आहे आणि हा फाईव्ह आहे मी असं म्हणू शकतो का वन हा वेगळा स्टुडंट वन इज सेपरेट आणि फाईव्ह इज सेपरेट बोलू शकतो स्टुडंट, नो याचा अर्थ वन आणि फाईव्ह काय म्हणू शकतो स्टुडंट काय म्हणू शकतो स्टुडंट हे ठीक आहे कम्प्लीट फिफ्टीन आहे. ओके पण असं लिहिलं स्टुडंट हे बघा मी असं लिहिलं तर स्टुडंट मला याच्यात पहा मी असं बोलू नाही शकत, मग आता मला सांगा प्लस आणि मायनस साईड मी काय करतो सेपरेट करतो रियल नंबर सपोज माझा ए आणि बी हा रियल नंबर आहे स्टुडंट तर ए प्लस बी लिहिला स्टुडंट याच्यात किती टर्म आले स्टुडंट
प्लस साइन थीटा वन म्हणजे ही एक टर्म असेल स्टूडेंट आणि ही एक टर्म हे दोन्ही एकमेकांना मिक्स करू शकत नसतं स्टूडेंट प्लस आणि मायनस साइन काय करू स्टूडेंट मी मिक्स करू शकत नाही किंवा मी असं बोलू शकतो स्टूडेंट ए मायनस बी या जात ए आणि बी ला मी काय करू स्टूडेंट प्लस साइन सेपरेट केला इथं ए आणि बी ला मायनस साइन सेपरेट केला स्टूडेंट इथं नंबर ऑफ टर्म किती मिळाला 2 नंबर ऑफ टर्म किती स्टूडेंट इथं मी 2 आहे चला आपण आता लॉ पाहू स्टूडेंट काय आपण मानायचं स्टूडेंट चला लेट्स लेट्स मानू स्टूडेंट हे बघा ए बी आणि स्टूडेंट काय आहे सी हा काय स्टूडेंट नेचुरल नंबर आपला कोणता चाललाय स्टूडेंट नेचुरल आहे का नेचुरल नंबर चालू आहे ओके मग आता पहा स्टूडेंट या नेचुरल नंबर मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे हा ए हा बी स्टूडेंट हा सी इक्वल टू काय झालं स्टूडेंट हा ए बी आणि हा कोणता आहे सी ओके स्टूडेंट याच्यावर आपल्याला काय करायचं स्टूडेंट डिस्ट्रीब्युटेड करायचं ओके टर्म सबमिट करण्यासाठी आले लक्षात ठेवा कोणतं साइन साइन ला स्टूडेंट हे पाहिजे दिलेले प्लस ऑफ माइनस साइन मग मला सांगा स्टूडेंट इथे एक किती टर्म आहे इथे बोलू शकता स्टूडेंट तुम्ही याच्यात किती टर्म आहे नंबर ऑफ टर्म बोलू शकतो का नो सेते बेटा बोलू शकतो नंबर ऑफ टर्म किती इथे हे का अर्थ सगळे काय स्टूडेंट्स नाही प्लस माइनस मी असं म्हणू शकतो का स्टूडेंट हा ए वेगळा आहे आणि हा बी स्टूडेंट हा बी आणि सी वेगळा आहे म्हणून सांगतो
यस मग मी काय म्हणू शकतो होल्ड ले ले आपण आता ले ले स्टुडंट ओके आता मला याच्यातला अजून एक कोणती प्रॉपर्टी पाहिजे स्टुडंट हा डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये कोणती पाहिजे स्टुडंट ऍडिशन साठी पाहिजे मी सांगितलं स्टुडंट तुम्हाला टर्म कसा सेपरेट केला जातो स्टुडंट प्लस आणि मायनस आपण कोणाची पाहिजे स्टुडंट प्लस सी पाहिजे स्टुडंट प्लस सी ओके प्लस साइन मग या ठिकाणी कोणतं साइन लावला स्टुडंट आता कोणतं लावला स्टुडंट नेगेटिव्ह साइन लावला चला नेगेटिव्ह साइन लावून चेक करू स्टुडंट चला स्टुडंट हा ए एन टू स्टुडंट काय लावला बी मायनस लावला स्टुडंट सी यांचा एक्सपान्शन झाला स्टुडंट ब्रॅकेट हा ए एन टू बी किती झाला स्टुडंट ए बी पॉझिटिव्ह झाला स्टुडंट हा ए याचा साइन काय स्टुडंट मायनस आहे म्हणजे हा ए स्टुडंट हा पॉझिटिव्ह आहे मल्टिप्लाय केला आहे कोणाला केला आहे स्टुडंट मायनस सी ला मल्टिप्लाय केला नॉट ओनली सी स्टुडंट कोण मायनस सी मग काय येणार आहे स्टुडंट चला मायनस ए सी होईल ओके स्टुडंट मग आता मला याच्या व्हॅल्यू ठेवा स्टुडंट पावर व्हॅल्यू ठेवा याची व्हॅल्यू ठेवा स्टुडंट चला आता याची मॅग्निट्यूड किती मानली आपण चला स्टुडंट टू बी किती स्टुडंट थ्री सी किती फोर ओके आता ए किती आला टू इंटू बी थ्री मायनस फोर इक्वल टू स्टुडंट यांचा ऑपरेशन करा हा किती आला मायनस ए सी पुढे लिहून टाका मायनस ए सी आपल्याला हा चेक करायचा स्टुडंट होल्ड होईल का नाही चलो इकडे किती लिहिलं स्टुडंट ए चा किती स्टुडंट टू ओके बी चा किती स्टुडंट फाइव ओके हा एक ग्रुप झाला स्टुडंट मायनस ला मायनस सेम ओके ए किती स्टुडंट आहे बा टू इंटू मल्टीप्लाय सी किती आहे फोर ओके स्टुडंट हा चला आता ऑपरेशन करा स्टुडंट हे बा पुन्हा काय सॉल्व करायचं असतो हॅलो ब्रॅकेट स्टुडंट ब्रॅकेट हाय ब्रॅकेट आहे का यस हाय ब्रॅकेट आहे का स्टुडंट यस हाय ब्रॅकेट आहे का स्टुडंट यस हे ब्रॅकेट ब्रॅकेट आपण सॉल्व करू पावर स्टुडंट काय रिझल्ट येते पा हा आला टू ओके टू या ब्रॅकेटचा रिझल्ट किती आला स्टुडंट सांगा ब्रॅकेटचा रिझल्ट किती आला मायनस वन स्टुडंट ओके याचा रिझल्ट किती येणार आहे स्टुडंट चला मायनस किती मायनस टू याचा रिझल्ट किती येणार आहे स्टुडंट कोण सांगतोय एनीबडी हा किती येणार आहे स्टुडंट मायनस टू ओके मग एक पहिले किती साईड आहे का स्टुडंट तेव्हा ही कोणती साईड आहे म्हणजे स्टुडंट ही कोणती साईड आहे एल एच एस ही साईड कोणती स्टुडंट बोला आर एच एस दोन्ही साईड इक्वल आहेत का स्टुडंट यस दोन्ही साइड इक्वल आहेत यस म्हणजे हा म्हणजे याचा अर्थ स्टुडंट इक्वेशन काय होणार आहे स्टुडंट बोला होल्ड होणार आहे होल्ड कोणत्या व्हॅल्यू साठी होणार आहे ओहोल एडिशन इकडे ओहोल एडिशन लिहिलं इकडे काय लाय क्वेश्चन स्टुडंट ओहोल काय लाय क्वेश्चन स्टुडंट काय आहे स्टुडंट इकडे हा इकडे एडिशन साइन होतं इकडे काय लाय पाहिजे ओहोल सबट्रॅक्शन स्टुडंट काय लाय पाहिजे म्हणजे काय स्टुडंट कोणत्याही मॅग्निट्यूड साठी स्टुडंट हे इक्वेशन तेव्हा कोणत्याही नॅचरल मॅग्निट्यूड साठी प्लस कोणत्याही नॅचरल ऑपरेशन साठी हे इक्वेशन होल्ड होणार आहे स्टुडंट म्हणून मी सांगितलं स्टुडंट काय सांगितलं पा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सबट्रॅक्शन होल्ड होऊन जाणार स्टुडंट इकडे काय सांगितलं स्टुडंट पा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कोणासाठी स्टुडंट ऍडिशन साईन आहे ऑल ऍडिशन साठी काय होणार आहे होल्ड होणार आहे ओके डन स्टुडंट इथून काय प्रॉब्लेम आहे का स्टुडंट हा चला हे बघा तुम्हाला जर एखादा कन्सेप्ट नाही कळलं तर तुम्ही काय करा स्टुडंट युट्यूब व्हिडिओ पाठवले आता आज शिकवलेलं आहे ना मी टाकून देतो तुम्ही त्यानंतर जरी नोटबुक बनवायची व्यवस्थित स्टुडंट मी कसं लिहितोय आता पहा स्टुडंट काय काय वेळेस काय होतं मी पाहिजे लिहिलेलं आहे ना केमिस्ट्री मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही नवीच मुलाला नवी काय होतं पुढे प्रॉब्लेम येतो मी एका बोर्ड वर लिहितले चालतो स्टुडंट लेटर्स मोठेले असतात मग त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत लिहिलं तर चालतं स्टुडंट नाही काय कळलं नाही आलं परत व्हिडिओ पहा आणि तुमचे तुम्ही काय करा स्टुडंट मला कुठला व्हिडिओ तुम्हाला ऐकण्यासाठी मी दररोज व्हिडिओ नाही पाठवणार स्टुडंट ते तुम्हाला ऑटोमॅटिक येईल तर तुम्ही काय करा सबस्क्राईब करून टाका ते तुम्हाला माहिती नाही तिथे स्टुडंट ते व्हिडिओ पाठवलं नाही तुम्हाला युट्यूबची लिंक ओपन होईल ओपन झाली का तिथे नाव येईल स्टुडंट राधा फाउंडेशन त्याला काय करा क्लिक करा स्टुडंट तर तुम्हाला काय म्हणतात तिथे काय म्हणतात तिथे सबस्क्राईब म्हणून येते स्टुडंट सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळेल आणि तुमच्या ग्रुपवर आहे का नाही स्टुडंट दुसऱ्या मुलांना पाठवून द्या कोणी पैसा असेल आपण सर्व व्हिडिओ नाही हा चल त्यानंतर स्टुडंट हे बघा मल्टी पार्टनर मल्टीप्लिकेटिव काय स्टुडंट्स हे पा आयडेंटिटीज आयडेंट
की तेच राहिले स्टूडेंट ओके मल्टिप्लिकेटिव आयडेंटिटीज. चला मल्टिप्लिकेटिव आयडेंटिटी मध्ये चेक करा स्टूडेंट काय चेक करायचं आहे इकडे लक्ष द्या स्टूडेंट याच्यात काय डूक लावायचं नाही स्टूडेंट. मल्टिप्लिकेटिव आयडेंटिटी ऑलवेज गुणाकार चेक करायचं स्टूडेंट्स हे बघा असा एक नेचुरल नंबर सिलेक्ट करायचा स्टूडेंट हे बघा हे आपण कोणत्या लॉ पासून स्टूडेंट हे कोणासाठी पाहू करायचं बघा आपण स्टूडेंट्स कोणासाठी चालू आहे कोणासाठी स्टूडेंट नेचुरल नंबर ओके हा नेचुरल नंबर कोण असा एक नंबर सिलेक्ट करा स्टूडेंट तो हे बघा एक एक्सेप्शन केस असेल स्टूडेंट हे आयडेंटिटी बनवलं आयडेंटिटी म्हणजे काय स्टूडेंट्स सांगा बघा आयडेंटिटीचं मीनिंग काय आहे स्टूडेंट्स चला सांगा आयडेंटिटीचं मीनिंग काय असतं स्टूडेंट आयडेंटिटी म्हणजे काय कुणाला बोलायचं आयडेंटिटी बरं ऐका आयडेंटिटी म्हणजे याचा अर्थ हे जर नाही कळलं तुम्हाला मी तिकडे कळलं नाही हे कळलं खरं हे तुम्ही कधी विसरू शकत नाही. आयडेंटिटी म्हणजे काय असतं स्टूडेंट हे मॅथमॅटिकल ऑपरेशनचा फिक्स रिझल्ट असतो. आयडेंटिटी कसं असतं एक लक्ष स्टूडेंट हे मॅथमॅटिकल मॅथमॅटिकल ऑपरेशन ऑपरेशन ऑफ स्टूडेंट रियल नंबर रिजल्ट ऑफ स्टूडेंट ओके रियल नंबर रिजल्ट ऑफ मैथमेटिकल ऑपरेशन ऑफ रियल नंबर फिक्स रिजल्ट ऑफ स्टूडेंट फिक्स ऑफ स्टूडेंट रिजल्ट आप मतलब नहीं स्टूडेंट इकडे लक्ष द्या तुम्ही ए प्लस बी ब्रैकेट स्क्वेअर याचा एक्सपान्शन तुम्ही पार्ट करून ठेवलेला असतो काय असतं तुम्हाला माहिती सांगा स्टूडेंट ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस काय स्टूडेंट बी स्क्वेअर हा रिझल्ट तुम्हाला याचं एक्सपान्शन हे परफेक्ट तुम्ही असं करून पार्ट करून ठेवले स्टूडेंट ठेवले का स्टूडेंट हॅलो हा हे ठेवले माझ्या याच्या अर्थ काय झालं स्टूडेंट याची आयडेंटिटी स्टूडेंट एक आयडेंटिटी झाली म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन काय झालं स्टूडेंट फिक्स झाले. तुम्ही स्टूडेंट आज काही नष्ट होऊ शकेल नाही का आज कोण बोलायला गेले बोलले तर कळत नाही पा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस काय बी स्क्वेअर मग याचा अर्थ काय झालं स्टुडंट हे यांचे काय ऑपरेशन स्टूडंट काय ऑपरेशनचा रिझल्ट आला स्टुडंट हा आला हा कसा आला स्टुडंट हे पा ए प्लस बी मग याचा अर्थ काय स्टुडंट हे किती ब्रॅकेट आहे दोन ब्रॅकेट ए प्लस काय झाला स्टुडंट हा बी आला यांचा हा रिझल्ट आहे स्टुडंट कसा आला पहा बघा चेक करा तुम्ही ए ने कुणाला मल्टिप्लाय केला स्टुडंट या येईल म्हणजेच काय आला ए स्क्वेअर ए ने कुणाला मल्टिप्लाय करणार स्टुडंट याला एकदा कुणाला करणार याला एकदा याला केला तर काय झाला ए स्क्वेअर याला केला तर काय होणार स्टुडंट ए बी येईल ओके यानंतर स्टुडंट या बी ने कुणाला करायचं याला तर काय येणार स्टुडंट चला मला येणार स्टुडंट बी ए येईल प्लस स्टुडंट या बी ने या बी ला करा स्टुडंट किती आला स्टुडंट हे पहा बी स्क्वेअर आला ओके याच्यात काय येणार स्टुडंट पहा ए स्क्वेअर ला ए स्क्वेअर ओके स्टुडंट हे पहा ए बी हा ए बी सेम स्टुडंट आपण शिकलोय मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी पहा मल्टिप्लिकेशन जाते मग आता काय झालं स्टुडंट हा किती झाला ट्वाइस ए बी झाला प्लस काय झाला बी स्क्वेअर मी हे ऑपरेशन फिक्स मारलो स्टुडंट ज्यावेळेस दोन सेम ब्रॅकेट स्टुडंट मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस हा रिझल्ट कसा स्टुडंट फिक्स आहे म्हणून मी म्हणलं हे मॅथमॅटिकल काय स्टुडंट एक फॉर्म्युला झाला म्हणून याला एक मॅथमॅटिकल आयडेंटिटी झाली स्टुडंट हे कधीच चेंज होणार नाही नेव्हर बी चेंज एनी टाइम म्हणून मी याला काय बोललो आयडेंटिटी बोललो तसं थोडं इकडे मी बोला नॅचरल नंबर मध्ये सगळा स्टुडंट असा एक नॅचरल नंबर आहे त्यांनी कुणालाही मल्टिप्लाय केलं काय स्टुडंट शब्द कोणता आला स्टुडंट मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे आता मल्टिप्लाय करायचे परंतु रिझल्ट मला ऑलवेज कसं राहील स्टुडंट कॉन्स्टंट राहणारे सेम राहणारे असा एक नॅचरल नंबर कोणता आहे स्टुडंट नॅचरल नंबर कोणता आहे असा एक स्टुडंट वन तेव्हा ऑलवेज स्टुडंट तेव्हा मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणजेच काय करायचं स्टुडंट ऑलवेज मल्टिप्लाय काय करायचं स्टुडंट तेव्हा ऑलवेज मल काय करायचं स्टुडंट ऑलवेज मल्टिप्लाय मल्टिप्लिकेटिव्ह ओके मल नाव काय म्हणून चुकले का स्टुडंट तेव्हा ऑलवेज मल्टिप्लिकेटिव्ह कोणते नाव स्टुडंट तेव्हा मल्टिप्लिकेटिव्ह ओके मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी करायचे ओके ऑलवेज काय करायचं स्टुडंट मल्टिप्लाय करायचे ओके मल्टी काय करायचं स्टुडंट मल्टिप्लाय करायचे किती मल्टिप्लाय करणार स्टुडंट बोला असा एक नॅचरल नंबर आहे स्टुडंट त्यांनी कुणालाही मल्टिप्लाय केलं रिझल्ट काय राहतो स्टुडंट हे कॉन्स्टंट रिझल्ट आहे सेम असा एक नॅचरल नंबर कोणता आहे स्टुडंट वन नॅचरल नंबर आहे स्टुडंट आहे का नाही स्टुडंट वन नॅचरल नंबर आहे का यस मग पहा स्टुडंट तेव्हा लेट्स माना स्टुडंट तुम्ही माना काय मानलं स्टुडंट ए बी स्टुडंट एनी नॅचरल नंबर स्टुडंट येते लक्षात स्टुडंट जैसा हो
हाँ चला त्यानंतर ए बी आणि नॅचरल नंबर कोणते असेल स्टुडंट नॅचरल नंबर वन सोडून याला कोणते मल्टीप्लाय करायचे स्टुडंट वन ने म्हणजे आता ए ला 100% कोणते मल्टीप्लाय करायचे स्टुडंट वन ने मल्टीप्लाय करायचे या वेळेस स्टुडंट हेवा मी पोझिशन चेंज केली तर चालेल इथं पाहतो अंडर ने पोझिशन करतो याला वन ने काय करतो स्टुडंट इकडे ए ने मल्टीप्लाय केला काय येणार या साईडला स्टुडंट ए येणार या साईडला काय येणार स्टुडंट ए येणार म्हणजे सारखं स्टुडंट याला कोणी मल्टीप्लाय करा स्टुडंट तरी रिझल्ट माझा काय येणार स्टुडंट सेम राहणार हा नाहीतर मी स्टुडंट असं करून दाखवतो ओके हा भाई एक लक्ष मी काय घेतला स्टुडंट या साईडला एक लक्ष या साईडला ए घेतला या साईडला ए घेतला स्टुडंट ओके आणि आता मला मल्टीप्लाय केलं स्टुडंट याला मल्टीप्लाय केलं किती मल्टीप्लाय केलं स्टुडंट हा बी ए घेतला या बी साईडला स्टुडंट मल्टीप्लाय केलं आपल्याला मल्टीप्लाय किती करायला सांगितलंय हा वन मग या साईडला वन ने करा स्टुडंट या साईडला किती करा स्टुडंट वन ने मल्टीप्लाय केला रिझल्ट मला टोटल गेटिंग काय मिळणार स्टुडंट या साईडला वन च मिळेल या साईडला काय मिळणार वन स्टुडंट हे जे ऑपरेशन आहे ऑलवेज कसं होणार स्टुडंट म्हणजे स्टुडंट नॅचरल नंबर मध्ये जर वन ने स्टुडंट कधी बी मल्टीप्लाय केलं तरी स्टुडंट व्हॅल्यू काय होणार आहे सेम एज इट इज स्टुडंट लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड आहे का येस स्टुडंट आहे म्हणून मी काय म्हणलं पहा मल्टीप्लिकेटिव्ह काय केलं स्टुडंट मल्टीप्लाय केले आणि स्टुडंट ऍडिंग जेव्हा होतोय मग याच्या आत मला एक मल्टीप्लिकेटिव्ह ऍडिंग चालेल म्हणून मी काय म्हणू शकतो स्टुडंट वन इज मल्टीप्लिकेटिव्ह आयडेंटिटीज प्लस आयडेंटिटीज ऑफ कुणाची रे स्टुडंट कुणाला मल्टीप्लाय केलं होतं कुणाला केलं स्टुडंट ए इज आहे मल्टीप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे ऑफ कुणाची स्टुडंट ए ची ओके स्टुडंट याला आपण म्हणतोय स्टुडंट मल्टीप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणजे याच्यानंतर काय आपण शिकलो होतो स्टुडंट हे लक्ष याच्यानंतर आपल्याला असं नॉलेज मिळालं स्टुडंट असा एक नॅचरल नंबर आहे माझ्याकडे स्टुडंट असा एक ओनली वन नॅचरल नंबर आहे स्टुडंट ते त्या नंबरने कोणत्याही नॅचरल नंबरला मल्टीप्लाय केलं तर स्टुडंट मॅग्निट्यूड काय राहते स्टुडंट एज इट इज राहते स्टुडंट कॉन्स्टंट राहते म्हणून मी याला बघतो स्टुडंट ही माझा एक लॉ झाला स्टुडंट मी म्हणतोय हे काय झालं स्टुडंट फिक्स आहे ट्रू आहे स्टुडंट इनोसंट ट्रूथ आहे म्हणून मी बोललो स्टुडंट हे काय ऑपरेशन केलं मल्टीप्लाय केलं म्हणून मल्टीप्लाय केलेल्या ऑपरेशनची मी एक काय मानले स्टुडंट आयडेंटिटी मानली आयडेंटिटी म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन ऑलवेज ट्रुथ आहे असं अझ्युम केलं जातं स्टुडंट हे ट्रुथ आहे स्टुडंट म्हणून मी म्हणलं ए इज अ मल्टीप्लिकेटिव्ह आयडेंटिटी ऑफ एनी नॅचरल नंबर कोणत्याही नॅचरल नंबर स्टुडंट वन ने मल्टीप्लाय केलं रिझल्ट ऑलवेज गेटिंग सेम ओके स्टुडंट म्हणजे आता जो नॅचरल नंबर आहे तोच राहणार आहे स्टुडंट म्हणून मी याला एक लॉक करून टाकलं म्हणून या लॉला काय बोललो स्टुडंट काय बोललो या लॉला स्टुडंट इथे लक्षात स्टुडंट मल्टीप्लिकेटिव्ह आयडेंटिटीज बोल मल्टीप्लिकेटिव्ह आयडेंटिटीज बोल ओके स्टुडंट्स हा काय डाऊट आहे स्टुडंट्स सांगा भाऊ हॅलो हा तुम्ही काय शांत शांत दिसतंय मग काय तुम्ही आवड जाते का होल नंबर स्टुडंट नेक्स्ट इज होल नंबर ओके होल नंबर कुणाला बोलायचं हे आपण आवडत पाहा ओके होल नंबर काय असतो बघा स्टुडंट एकदा लक्ष द्या आता होल नंबर ओके होल नंबर आहे स्टुडंट ओके होल नंबर मध्ये आपण काय पाहणार स्टुडंट चला होल नंबर मध्ये काय इन्क्लूड होतो झिरो पासून स्टार्ट होतो होल नंबर आलेस तर स्टार्ट होतो स्टार्ट फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी स्टुडंट कसं असं स्टार्ट फ्रॉम स्टुडंट झिरो टू इन्फिनिटी स्टुडंट याचा आता अनकाउंटेबल आहे ओके याचा एक्झाम्पल काय देऊ शकतो स्टुडंट चला झिरो वन टू थ्री फोर डॉट 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 म्हणजे काय बोलू शकतो स्टुडंट चला एक्झाम्पल ऑफ झिरो टू इन्फिनिटी आहे इन्फिनिटी पहा वन टू इन्फिनिटी आहे स्टुडंट वन टू इन्फिनिटी ला आपण काय बोलतो स्टुडंट बोला याच्यासाठी काय लिहू शकतो स्टुडंट नॅचरल हा नॅचरल नंबर लिहू शकतो मग याचा आता झिरो टू नॅच मग मला सांगा स्टुडंट याच्या आपण प्रॉपर्टीज पाहू ठीक आहे प्रॉपर्टीज म्हणजे कसं असणार आहे स्टुडंट प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज पाहायचं स्टुडंट ओके प्रॉपर्टीज कसे पाहायचं स्टुडंट आता लक्ष द्या प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहू स्टुडंट हे बघा पहिला एक फर्स्ट प्रॉपर्टी पाहू स्टुडंट होल नंबर स्टुडंट हे बघा स्मॉलेस्ट होल नंबर किती स्टुडंट लक्ष द्या स्मॉलेस्ट होल नंबर किती स्टुडंट स्मॉलेस्ट होल नंबर किती स्टुडंट किती स्मॉलेस्ट होल हा करेक्ट स्मॉल नंबर इज स्टुडंट झिरो आहे ओके आणि स्टुडंट लार्जेस्ट होल नंबर किती स्टुडंट किती
करेक्ट, लार्जेस्ट होल नंबर किती स्टूडेंट, होल नंबर इज इन्फिनिटी, इनफाइनाइट बोललो तरी चालतो, इन्फिनिटी बोला इनफाइनाइट बोला ओके। त्याच्यानंतर स्टूडेंट थर्ड ओके, मग आता मला सांगा स्टूडेंट याच्या नेक्स्ट होल नंबर कसा मिळतो रे स्टूडेंट, जे नेचुरल नंबर सिस्टम आहे तसंच आहे स्टूडेंट, जे नेचुरल नंबर लागू होते स्टूडेंट तेच मग याच्या ऍडिशन स्टूडेंट हा म्हणजे जात काय म्हणू शकतो स्टूडेंट, हे बघा नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ कोणाचा स्टूडेंट बोला, नॅचरल नंबर, नॅचरल नंबर कुणाचा पार्ट आहे स्टूडेंट, सबसेट म्हणजे कुणाचा पार्ट असतो, कुणाचा भाग असतो, कुणाचा स्टूडेंट होल नंबर, नॅचरल नंबर इज सबसेट ऑफ, सबसेट ऑफ कुणाचा स्टूडेंट बोला होल नंबरचा आहे स्टूडेंट ओके। त्याच्यानंतर फोर्थ नंबर स्टूडेंट काय नाही पहा, फोर्थ नंबर परंतु स्टूडेंट ऑल मी आता असं बोलू याचं मीनिंग काय झालं, सबसेट आहे मग याचं मीनिंग काय झालं स्टूडेंट, दॅट मीन ऑल नॅचरल नंबर, ऑल नॅचरल नंबर स्टूडेंट काय म्हणू शकतो, ऑल नॅचरल नंबर इज काय म्हणू शकतो स्टूडेंट, ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर स्टूडेंट बोलू शकतो का, येस सबसेट बोलले म्हणजे मी असं बोलू शकतो स्टूडेंट किंवा फोर्थ नंबरला काय बोलू शकतो स्टूडेंट, होल नंबर मी काय बोलू शकतो का, ऑल होल नंबर स्टूडेंट, ऑल होल नंबर आर नॉट अनॉट दी स्टूडेंट नॅचरल नंबर असं बोलू शकतो का स्टूडेंट, येस सर्व होल नंबर स्टूडेंट नॅचरल नंबर नसतात, म्हणजे आता झिरो जर आला तर स्टूडेंट हा नॅचरल नंबर म्हणजे येत नाही स्टूडेंट, हे माझे काय झाले स्टुडंट, हे मी याचा अर्थ मी कुणाचं लिहिले स्टुडंट, तेव्हा होल नंबरचा काही प्रॉपर्टी लिहिले स्टुडंट, होल नंबर एंड होणार आहे की स्टुडंट पार्ट स्टुडंट इट लुक्स द होल नंबर, एंडिंग ऑफ होल नंबर इज इन्फिनिटी काय होणार आहे स्टुडंट बोला, एंडिंग, एंडिंग ऑफ होल नंबर किती आहे स्टुडंट, होल नंबर, होल नंबर इज स्टुडंट इन काय स्टुडंट बोला किती आहे, इन फाइट नाइट आहे स्टूडेंट किंवा इन्फिनिटी बोलू शकतो ओके, करे स्टूडेंट हा एंडिंग होणार नाही, हे सर्व कॅरेक्टर कुणाचे स्टूडेंट, कुणाचे स्टूडेंट पहा होल नंबरचे कॅरेक्टर हा ठीक आहे, मग स्टूडेंट सांगा मला झिरो टू इन्फिनिटी मध्ये एक वेग पिन मध्ये किती होल नंबर असतात, इन्फिनिटी असतात बस, मग येतात मग आता स्टूडेंट याच्यासाठी आपल्याला पहिला लॉ चेक करायचा, कोणत्या कोणत्या लॉ चेक करणार स्टूडेंट चला, फर्स्ट लॉ चेक करणार स्टूडेंट कोणता केला होता, तरी कोणती प्रॉपर्टी चेक केली होती, हा क्लोजर ओके, क्लोजर स्पेलिंग बरोबर लिहिले का मी पहा स्टूडेंट क्लोजर, त्याच्यानंतर कोणते केले होते पहा, कोणते केले होते सांगा स्टूडेंट पटकन, हा कॉम्युटेटिव ओके, कॉम्युटेटिव त्यानंतर थर्ड कोणते केले होते स्टूडेंट सलाम सांगा, हा ओके असोसिएटिव ओके करेक्ट, दॅट फोर्थ कोणते स्टुडंट फोर्थ कोणते केले होते करेक्ट करेक्ट डिस्ट्रीब्युटिव, डिस्ट्रीब्युटिव ओके, आणि फिफ्थ कोणते चेक केले स्टुडंट ला कोणते आता पहा स्टुडंट, हा ऍडिटेटिव ओके, ते फिफ्थ आहे, त्यानंतर ऍडिटेटिव, ऍडिटेटिव केले होते नाही आपण मल्टिप्लिकेटिव प्रॉपर्टी चेक करतो ओके, हा मल्टिप्लिकेटिव प्रॉपर्टीज ओके, आपण असं काही पाहायचं स्टुडंट चल, आता आपण होल नंबर साठी पाहू स्टुडंट चला, फर्स्ट याच्यात काय डाऊट आहे का स्टुडंट, सोपं आहे ना स्टुडंट याच्यात काय डाऊट आहे का, कोणत्या अरे मग करायचे ना आता स्टुडंट आपल्या हे, हा नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ आय काय लक्ष सबसेट हे जर नाही कळलं लक्ष मी काय म्हणलं स्टुडंट लक्षात, हा माझा टोटल काय झाला एक बोला हा होल नंबर सेट झाला, सेट म्हणजे ग्रुप झाला स्टुडंट चला, हा कुणाचा ग्रुप आहे बोला स्टुडंट, हा ग्रुप कुणाचा आहे होल नंबरचा ग्रुप आहे ओके, हा टोटल होल नंबर, मग मला सांगा स्टुडंट याच्या आतमध्येच, याच्या आतमध्ये स्टुडंट हा ग्रुप कुणाचा असणार आहे, कुणाचा असणार आहे स्टुडंट याच्या आतमध्ये ग्रुप कुणाचा आहे करेक्ट नॅचरल नंबर, नॅचरल नंबर मग स्टुडंट सांगा कोण कोणाचा पार्ट आहे, नॅचरल नंबर कोणाचा पार्ट आहे स्टुडंट, होल नंबरचा पार्ट आहे, हा कळलं का,
मन मला सांगा सर्वात मोठा कोण आहे नॅचरल नंबर की होल नंबर? होल नंबर लार्जेस्ट आहे स्टुडंट आणि नॅचरल नंबर आठ मध्ये मला बोला मी काय बोलतो लँग्वेज मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये असं बोलतो मी आता सिंपल लँग्वेज कॉमन लँग्वेज मध्ये असं बोललो स्टुडंट बघा नॅचरल नंबर हा होल नंबरचा छोटासा भाग आहे स्टुडंट हा छोटासा पार्ट आहे म्हणून मी असं बोललो स्टुडंट मराठीत सांगेन इंग्लिश मध्ये असं सांगेल नॅचरल नंबर इज अ पार्ट ऑफ होल नंबर करेक्ट स्टुडंट आणि मी असं बोललो मॅथमॅटिक टर्म मध्ये बोललो स्टुडंट हे बघा मॅथमॅटिक टर्म मध्ये कसं बोलतात नॅचरल नंबर हा होल नंबरचा पार्ट आहे स्टुडंट तर याला मॅथमॅटिक मध्ये असं बोलतात नॅचरल नंबर इज काय लिहिलंय स्टुडंट नॅचरल नंबर इज सबसेट सबसेट म्हणजे एक पार्ट असतो सबसेट म्हणजे काय स्टुडंट पार्ट कोणाचा आहे ऑफ दी कोणाचा आहे स्टुडंट होल नंबर तुम्हाला या डायग्रामला आपण काय बोलतो रे कसली डायग्राम बोलतो स्टुडंट स्टुडंट कसली डायग्राम आहे वेन डायग्राम स्टुडंट वेन बोला डायग्राम असते स्टुडंट माहिती का तुम्हाला हे असे असतात ना वेन डायग्राम हे असे असतात कधी कधी असे असतात बरोबर आहे का या असे डायग्राम असतात का स्टुडंट हॅलो अरे पाहिजे नाही या डायग्रामला व्हेन डायग्राम बोलतो स्टुडंट आणि व्हेन डायग्राम मध्ये स्टुडंट जर मला सांगायचं असेल तर याच्या सबसेट बोलतो स्टुडंट सब सब मध्ये जात थोडासा पार्ट आहे स्टुडंट सब पार्ट मध्ये जात याला काय म्हणतात सब पार्ट म्हणू शकतो हे सबसेट म्हणू शकतो आता काय डाऊट आहे का स्टुडंट बोला डाऊट आहे का काय स्टुडंट हा ठीक नेक्स्ट पॉइंट चल आणि मला हा होल नंबर विषय स्टुडंट हे बघा ऑल थ्री प्रॉपर्टीज काय करायचं स्टुडंट एक्सप्लेन करायचं तर मी आता फर्स्ट प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्यासाठी कोणता लॉ घेणार स्टुडंट क्लोज लॉ घेणार ओके कोणता लॉ घेणार स्टुडंट क्लोज लॉ ओके पहा स्टुडंट मी आता कोणता घेतो हे बघा क्लोज लॉ घेतला क्लोज लॉ मध्ये काय करतो स्टुडंट सांगा कोण क्लोजर लॉ मध्ये काय करतो मॅथमॅटिक लॉ ऑपरेशन करतो स्टुडंट काय करायचं असं क्लोजर लॉ मध्ये काय करतो स्टुडंट सर्वात आपण काय करतो रे मॅथमॅटिकल ऑपरेशन करतो मॅथमॅटिकल ऑपरेशन ओके आणि मॅथमॅटिकल ऑपरेशन किती आहे स्टुडंट बघा प्लस आहे मायनस आहे डी मल्टिप्लाय आहे आणि कोण आहे स्टुडंट बोला किती आहे डिव्हिजन याचा रिझल्ट चेक करणार आहे चला पहिला ऑपरेशन स्टुडंट पाहायचं काय करणार आहे स्टुडंट इकडे लक्ष मी याच्यामध्ये असा एक फॉर्म्युला लिहिणार स्टुडंट हा फॉर्म्युला लक्ष ठेवा मी आज सांगितलं इकडे कोणता आहे स्टुडंट आता होल नंबर आहे स्टुडंट होल नंबर आहे ओके हा एक होल नंबर घेणार एनी होल नंबर एनी मी इथे लिहितो स्टुडंट एनी होल नंबर ओके आणि दुसरा एक काय घेणार स्टुडंट बोला एनी होल नंबर ओके स्टुडंट एनी होल नंबर यांच्यामध्ये स्टुडंट कोणतं साईन लावायचे कोणतं लावायचं स्टुडंट मला माहित नाही या साईनला या साईनला मी कोणता शब्द लिहिणार स्टुडंट कोणता लिहिणार मॅथमॅटिकल ऑपरेशन चला हा मॅथमॅटिकल ऑपरेशन लिहिणार स्टुडंट मॅथमॅटिकल काय लिहिणार ऑपरेशन लिहिणार ओके स्टुडंट मग या मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये काय लिहू शकतो स्टुडंट चला पहिला आपण प्लस मायनस मल्टिप्लाय आणि काय लिहिणार डिव्हिजन एक एक चेक करून पाहणार यांचा रिझल्ट स्टुडंट मला काय आला प्रश्न वेळ स्टुडंट यांचा रिझल्ट कोणता आला प्रश्न स्टुडंट होल नंबर आला प्रश्न स्टुडंट कोणता आला पाहिजे होल नंबर आला पाहिजे आणि होल नंबर आला तर स्टुडंट इक्वेशन काय झालं म्हणून म्हणला हे होल झालं म्हणा तर याचा आता यांचा रिझल्ट स्टुडंट नॉट गेटिंग नो नो होल नंबर स्टुडंट नॉट नॉट गेटिंग स्टुडंट मी काय म्हणलं होल नंबर नॉट गेटिंग होल नंबर तर मी काय म्हणणार स्टुडंट नॉट होल्ड बोलणार याचा अर्थ रिझल्ट म्हणजे काय म्हणणार नॉट मी काय म्हणणार स्टुडंट नॉट होल्ड याचा अर्थ इक्वेशन काय होत नाही स्टुडंट होल्ड होत नाही हा मी फॉरवर्ड लिहून टाकतो स्टुडंट चल आता पहा बघा स्टुडंट आपण हे सगळ्याला तयार करू जेकडे लक्ष द्या पहिला मला ऍडिशन साठी काय म्हणतो ऍडिशन असेल तर काय बोलतो स्टुडंट अंजली काय बोलतो आपण काय बोलतो ऍडिटिव्ह बरोबर का स्टुडंट हा त्याच्यानंतर सेकंड स्टुडंट मायनस असल्यावर काय बोलतो आपण स्टुडंट बोला सबट्रॅक्शन ओके आणि स्टुडंट थर्ड बोला मल्टिप्लाय असेल काय बोलतो आपण बोला मल्टिप्लिकेटिव्ह बोलतो मल्टिप्लिकेटिव्ह बोलतो किंवा मल्टिप्लिकेशन बोलतो कोणते बोला त्याच्यानंतर स्टुडंट थर्ड काय बोलतो स्टुडंट ना डेरी
जॅम करेक्ट स्टूडेंट. चला ऍडिटिव मध्ये पहा बघा स्टूडेंट, ऍडिटिव मध्ये पहा आयली नेचुरल नंबर मान असतो. मी काय बोललो हे आयली नेचुरल नंबर हा कोणता मानला स्टूडेंट? ए मानला. इकडं हायली नेचुरल नंबर सिम्बॉल काय मानला स्टूडेंट? बी मानला. ओके मग आता पहा स्टूडेंट मी या नाथ चेक करतो स्टूडेंट. चला आता हे कुणासाठी लिहिलंय? क्लूजसाठी. मानला स्टूडेंट पहिला कोणता आहे पहा. लाइट्स मानले आपण. कोणता आहे? ए अँड बी स्टूडेंट. काय आहे? होल नंबर आहे स्टूडेंट. मानले का आपण? मानले मानले स्टूडेंट. चला मग आता मला यांच्या एडिटिंग मध्ये पहा स्टूडेंट काय येते. पहिला ऑपरेशन काय करत आहे? ए प्लस बी याच्यामध्ये कोणतं साईन लावायचं स्टूडेंट? कोणतं लावायचंय? एडिटिंग मधला कोणतं साईन लावणार स्टूडेंट? प्लस. हा यांचा रिझल्ट कोण आला पाहिजे स्टूडेंट? होल नंबर. होल नंबर आला पाहिजे स्टूडेंट. कोणता आला पाहिजे? होल नंबर. आणि होल नंबर आला तर स्टूडेंट प्रॉपर्टी कशी झाली सांगा? होल्ड झाली. प्रॉपर्टी कशी होणार आहे स्टूडेंट? होल्ड होणार आहे. येते लक्षात? हॅलो स्टूडेंट यू कॅन अंडरस्टँड स्टूडेंट्स? होल्ड. हा होल्ड होणार. चला आपण चेक करा स्टूडेंट. चला चेक करा स्टूडेंट कोणतं एक मॅथमॅटिकल पार आहे. पाच स्टूडेंट होल नंबर सांगा. कोणताही होल नंबर सांगा स्टूडेंट. आणि होल नंबरला नेगेटिव्ह साईन नसतो स्टूडेंट. एक लक्ष द्या. हा चला होल नंबर सांगा कोणता आहे स्टूडेंट. ए इक्वल टू मी किती म्हणला? फोर स्टूडेंट. हा बरोबर. बी इक्वल टू किती म्हणला? हा फाईव्ह म्हणला. चला स्टूडेंट हे मॅथमॅटिकल ऑपरेशन करा. चला व्हॅल्यू ठेवा. ए किती स्टूडेंट? हा फोर. बी किती स्टूडेंट? फाईव्ह. ऐकलाय स्टूडेंट? यस. किती आला ऑपरेशन स्टूडेंट? चला किती आला? चला नाईन आला. ओके नाईन हा होल नंबर आहे का स्टूडेंट? यस. मग याच्या आत कोणत्या मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं स्टूडेंट होल नंबरचं? तर काय म्हणजे स्टूडेंट होल्डच होणार आहे. मग याच्या आत हा इक्वेशन काय ना होल्ड झाला. चला आपण आता कोणाच्या पाहू स्टूडेंट? बी मध्ये पाहू. बी मध्ये चेक करा स्टूडेंट. चला बी मध्ये आता चेक करा स्टूडेंट. हे बघ लेट्स माना स्टूडेंट. लेट्स काय म्हणला? ए अँड बी काय स्टूडेंट? तेव्हा ए अँड बी काय स्टूडेंट? चला सांगा बोला स्टूडेंट. ए अँड बी काय आहे? होल नंबर. करेक्ट स्टूडेंट. त्याच्यानंतर पहा स्टूडेंट मला आता काय करणार आहे स्टूडेंट? मी यांचं ऑपरेशन करणार आहे. पहा ए आणि बी च्या मध्ये स्टूडेंट कोणतं साइन ठेवणार? ए आणि बी च्या. आता पहा स्टूडेंट मी काय करतो? इफ. हा ओके ओके. मी असं एक कंडिशन मानतो. इफ ए इज ग्रेटर दॅन बी. ए कोणापेक्षा मोठा आहे? बी पेक्षा. तर स्टूडेंट मला यांच्यात पहा स्टूडेंट ए आणि बी च्या मध्ये कोणतं साइन ठेवायचं स्टूडेंट? मायनस. ओके रिझल्ट मला काय मिळायला पाहिजे स्टूडेंट? रिझल्ट काय मिळाला पाहिजे? होल नंबर मिळाला. तर होल्ड अँड नॉट अ होल नंबर काय मिळेल स्टूडेंट? नॉट अ होल्ड. मग याचा अर्थ हा जर हे मोठा असेल स्टूडेंट तर मला ऑलवेज काय मिळणार आहे स्टूडेंट? बोला होल नंबरच मिळेल. आणि होल नंबर मिळाला तर स्टूडेंट हे इक्वेशन कसं झालं स्टूडेंट? बोला होल्ड होणार आहे. इक्वेशन काय होणार आहे? होल्ड म्हणजे लागू होणार आहे स्टूडेंट किंवा याला आपण व्हॅलिड बोलू शकतो. ओके राईट. मग पहा स्टूडेंट चला ए चे मॅग्निट्यूड कन्सिडर करा. ए इज इक्वल टू मी फाईव्ह घेतला स्टूडेंट आणि बी इज इक्वल टू किती घेतला स्टूडेंट? टू घेतला. कारण ए पेक्षा बी कमी घ्यायचं स्टूडेंट स्मॉल घ्यायचंय. काय येणार ऑपरेशन पहा स्टूडेंट? फाईव्ह मायनस टू इक्वल टू किती आला? थ्री. थ्री काय स्टूडेंट? होल नंबर आहे का स्टूडेंट? होल नंबर आहे का? येस. म्हणजे इक्वेशन काय आलं स्टूडेंट? होल्ड. ओके होल्ड झालं का? चलो स्टूडेंट त्याच्यानंतर कोणता येणार स्टूडेंट? त्याच्यानंतर नेक्स्ट. नेक्स्ट पहा स्टुडंट चला आता मला सांगा स्टूडेंट मल्टिप्लिकेटिव्ह आला. मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे काय करायचं स्टुडंट? चला लेट्स मारा स्टुडंट ए अँड काय मानले स्टुडंट? बी. काय म्हणा स्टुडंट? होल नंबर म्हणा स्टुडंट. चला होल नंबर म्हणा. मल्टिप्लाय करा स्टुडंट. तेव्हा ए अँड बी च्या मध्ये स्टुडंट कोणतं साइन द्यायचं? वेस्ट साइड इज रिक्वायर्ड स्टुडंट. कोणतं स्टूडेंट? बोला मल्टिप्लिकेटिव्ह साइन पाहिजे. आणि मला काय पाहिजे स्टूडेंट? ओके. आणि होल नंबर रिझल्ट किती? व्हिच रिझल्ट स्टूडेंट नेसेसरी? होल नंबर रिझल्ट इज नेसेसरी. देअरफॉर स्टूडेंट काय बोलू शकतो? देअरफॉर आय एम टेलिंग दॅट द इक्वेशन इज काय स्टूडेंट? होल्ड. होल्ड होणार. पाच स्टूडेंट एक ऑपरेशन पाच स्टूडेंट. चला व्हॅल्यू सांगा स्टूडेंट. ए इज इक्वल टू किती झाले? फोर. सपोज बी इज इक्वल टू किती मानला? मी टेन मानला. चला ऑपरेशन करा स्टूडेंट. ए इंटू बी म्हणजे किती आला? फोर इंटू टेन म्हणजे इक्वल टू किती आला? फोर्टीन. फोर्टीन इज होल नंबर स्टूडेंट. फोर्टीन इज होल नंबर. ओके इक्वेशन इज व्हॅलिड. डिव्हिजन साठी पहा. डिव्हिजन साठी काय पाहिजे स्टूडेंट? चला लेट्स म्हणा स्टूडेंट. लेट्स ए अँड बी स्टूडेंट काय येतं? होल नंबर. ओके स्टूडेंट होल नंबर. आता
पहा स्टूडेंट मी याचे काय लिहू शकतो हे पहा ए डिवाइड बी बोलू शकतो स्टूडेंट मी याचे चेक करना घेऊया मी काय लिहू शकतो स्टूडेंट ए अपॉन बी लिहू शकतो स्टूडेंट दोन्ही याच्या नंतर मला काय पाहिजे स्टूडेंट फोर नंबर ए ने चेक करायचा आहे स्टूडेंट ए का स्टूडेंट ए का होल नंबर स्टूडेंट ए का हां मेबी स्टूडेंट येण्याची शक्यता आहे किंवा मी बोलू शकत नाही मेबी मग याचा गॅरंटी नाही स्टूडेंट हे जे गॅरंटी नाही आहे चला याचे एक्झाम्पल पाहू स्टूडेंट चला एक्झाम्पल कोणता आहे स्टूडेंट चला एक्झाम्पल द्या मला चला आपण दोन्ही एक्झाम्पल सांगू स्टूडेंट हे बघा एकाचे होल्ड होतंय हा पाहू स्टूडेंट एकाचे नाही होत हा एक पाहू ओके स्टूडेंट चला पहिला पाहू हे बघा ए बी हा कसा पाहिजे स्टूडेंट ए चा फॅक्टर पाहिजे बी हा स्टूडेंट ए चा फॅक्टर असेल फॅक्टर म्हणजे काय स्टूडेंट हे बघा बी च्या पाळ्यात जर स्टूडेंट हे आला तर याचा अर्थ डिव्हिजन जाईल म्हणजे स्टूडेंट बी हा कोणाचा फॅक्टर असेल स्टूडेंट हे बघा ए चा फॅक्टर असेल फॅक्टर तर देखो स्टूडेंट मग याचा अर्थ एखादे फिगर आहे स्टूडेंट एक लक्ष द्या याची फिगर आहे हा 15 आहे 15 कसा आहे स्टूडेंट कॉम्पोजिट नंबर आहे याचे प्राइम फॅक्टर कोणते आले स्टूडेंट चला 1 किती आले 3 अँड किती आले स्टूडेंट 5 आले म्हणजे याचा अर्थ हे फॅक्टर झाले स्टूडेंट 5 स्टूडेंट 1 इन ऑलवेज फॅक्टर ऑफ 15 3 इज आले फॅक्टर ऑफ 15 अँड 5 इज आले फॅक्टर ऑफ 15 स्टूडेंट चला मग आता मला सांगा स्टूडेंट हा याचा अर्थ मी असे फॅक्टर आले पाहिजे स्टूडेंट चल मी असे एक्झाम्पल असं घेतलं स्टूडेंट चला आता एक्झाम्पल घेतो काय घेणार स्टूडेंट ए इज इक्वल टू सपोज मी 15 घेतला इथं स्टूडेंट आणि बी इज इक्वल टू किती घेतला स्टूडेंट 5 घेतला मग मला सांगा स्टूडेंट हा बी हा फॅक्टर आहे का स्टूडेंट 15 चा येस स्टूडेंट चला व्हॅल्यू काय आपण चेक करू स्टूडेंट ए आपण बोलला बी स्टूडेंट ए ची मॅग्निट्यूड किती आहे स्टूडेंट 15 बी ची मॅग्निट्यूड किती आहे 5 गेटिंग रिझल्ट स्टूडेंट व्हिच रिझल्ट स्टूडेंट किती थ्राइस किती आला स्टूडेंट किती थ्राइस मग इक्वेशन होल्ड झालं का स्टूडेंट होल्ड झालं पण याच्या एक नोट आली स्टूडेंट काय नोट आली स्टूडेंट कोण सांगते एनीबडी टेल मी नोट काय आली स्टूडेंट बोला ए बी इज अ फॅक्टर ऑफ कुणाचा स्टूडेंट ए चा तर मला काय होणार इक्वेशन होल्ड होणार तर इक्वेशन काय होणार नोट इफ स्टूडेंट इफ बी इज अ फॅक्टर ऑफ बी इज अ फॅक्टर ऑफ स्टूडेंट्स ऑफ ए देन स्टूडेंट काय म्हणतोय देन इक्वेशन काय झालं स्टूडेंट इक्वेशन इज होल्ड झालं स्टूडेंट त्यावेळेस मला हा इक्वेशन काय स्टूडेंट होल्ड होणार आहे ओके आता स्टूडेंट ए तेव्हा बी इज नॉट अ फॅक्टर ऑफ बी कोणाचा स्टूडेंट ए काय होणार उलटी केस आहे स्टूडेंट इकडे लक्ष द्या स्टूडेंट ए इज इक्वल टू किती घेतला 15 घेतला स्टूडेंट अँड बी इज इक्वल टू किती घेतला स्टूडेंट 4 घेतला पाहूया आता काय होतं स्टूडेंट चला ए अपॉन बी इज इक्वल टू 15 अपॉन किती आला स्टूडेंट 4 गेटिंग द रिझल्ट स्टूडेंट फ्रॅक्शन किती फ्रॅक्शन येणार स्टूडेंट बोला एनीबडी स्टूडेंट किती येणार आहे सांगा एनीबडी टेल मी फास्ट स्टूडेंट किती स्टूडेंट 3.7 पॉइंट किती येणार स्टूडेंट हा करेक्ट 5 येणार स्टूडेंट 3.75 इज द रिझल्ट दिस इज होल नंबर स्टूडेंट दिस इज होल नंबर